सोयाबीनच्या दरावरनं शेतकरी आणि पोल्ट्री उद्योगांमध्ये घमासान सुरू झालंय. सोयाबीनचे दर 4,000 रुपयांच्या वर जाऊ देऊ नका अशी मागणी करणारं पत्र ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशननं केंद्र सरकारला लिहिलंय. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आता संतप्त झाला असून या मागणीला बळी पडू नये असं आवाहन केलं गेलंय. साताऱ्यातील प्रसिद्ध मिठाई व्यापारी मोदी पेढेवाल्यांना दुकान बॉम्बनं उडवायची धमकी दिली आहे. प्रशांत मोदी यांना 8 दिवसांपासून 10 ते 12 इंटरनॅशनल कॉल आले. यात त्यांच्याकडे 30 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाली आहे. याबाबत प्रशांत मोदींनी पोलीस तक्रार दिल्यानंतर सातारा पोलिसांनी तपास सुरू केलाय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे